मी निकिता आणि स्वागत करते तुमचं माझ्या निक स्टाईल्स या YouTube चॅनल मध्ये, ज्यामध्ये मी फॅशन, लाईफस्टाईल, साड्या, मेकअप, स्टायलिंग इत्यादी विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते खास तुमच्यासाठी. आणि जर का तुम्हाला अशा विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत. काही दिवसापासून माझे जे व्हिडिओज आहेत ते थोडे लेट होत आहे, त्यालाही एक कारण आहे, कारण खूप 2 ते 3 महिने झाले माझे व्हिडिओज जे आहेत ते रेग्युलर नाही आहेत, थोडा लेट होतोय. प्रत्येक व्हिडिओ अपलोड करायला मी तुमच्या डिमांड्स ज्या आहेत त्या प्रॉपरली कम्प्लीट करू शकत नाहीये, तर त्याचं रिझन मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर रिझन दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला माहीतच असेल की मी नव्या घरामध्ये शिफ्ट झालेली आहे. तर दिवाळीच्या आधी जे माझं स्केड्यूल होतं त्यात मी नवीन घरासाठी दर संडेला काही ना काही घेण्यासाठी, काही ना काही चॉईस करण्यासाठी आम्ही जायचो, म्हणून प्रत्येक संडे माझा असाच मिस होत होता. तर त्यामुळे मी व्हिडिओज बनवू शकत नव्हते. आणि शिफ्ट केल्यानंतर इथं सेटअप लागण्यासाठी मला खूप वेळ लागतोय. प्रत्येक संडे कुणाचं तरी लग्न, कुठेतरी जायचं, याच्यामुळे माझा प्रत्येक संडे जो आहे तो वेस्ट जातोय. आणि पूर्ण वीक तर मी व्हिडिओ बनवू शकत नाही, मला फक्त संडे मिळतो मुलामुळे, कारण मला एक छोटा बेबी आहे त्यामुळे मला इतका प्रॉपरली रोज व्हिडिओ यूट्यूबसाठी वेळ देता येत नाही, मला फक्त संडे मिळतो. आणि आता मी त्याबरोबरच ब्लॉग चॅनल सुद्धा मी आता ओपन केलेला आहे, तर त्यावरही मला फोकस करायचा आहे. तर आता 99% माझा जो सेटअप आहे माझ्या नवीन फ्लॅटमधला तर तो पूर्णपणे लागलेला आहे, फक्त 1% इकडे तिकडे थोडं राहिलंय. आता प्रत्येक संडेला मी व्यवस्थित व्हिडिओ बनवणार आणि वीकली मी ते अपलोड करणार तुमच्यासाठी. आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर असतील, तर हेच तुम्हाला मला इंट्रोमध्ये सांगायचं आहे. ऑलरेडी इंट्रो खूपच मोठा झाला आहे, तर जानेवारी महिन्यापासून खूप सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला दोघं चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. आता तर मी यूट्यूबवर रेग्युलर असणारच आहे या व्हिडिओनंतर, पण त्याहूनही तुम्हाला सरप्राईझिंग व्हिडिओ जानेवारीत बघायला मिळणार आहेत. आणि त्याबरोबरच मी स्टुडिओ टूर, होम टूर सगळे व्हिडिओ जे आहेत ते न्यू इयरमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत माझ्या मैत्रिणींना काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना काही समजून घ्यायचंय ऑनलाईन शॉपिंग बाबतीत, तर ते मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर. काही मैत्रिणींचं म्हणणं असं आहे की ऑनलाईन शॉपिंग आम्ही बऱ्याच वेळा करतो, बट जे काही प्रोडक्ट्स असतात ते फॉल्टी येतात किंवा रिटर्न घेत नाही, तर सगळी प्रोसिजर काय आहे ते इन डिटेल आम्हाला सांगा. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिकच हा आहे की ऑनलाईन शॉपिंग कशी करायची. तर ऑनलाईन शॉपिंगबद्दल काही टिप्स आहेत, काही ट्रिक्स आहेत, त्यांचे सेल जे लागतात त्याबद्दल सुद्धा काही टिप्स आणि ट्रिक्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्या नक्कीच करा. त्यातली पहिली जी टिप आहे ती म्हणजे अशी की ऑनलाईन शॉपिंग करताना जे पर्टिक्युलर प्रोडक्ट आपण बघत असतो, तुम्ही ॲमेझॉन घ्या, फ्लिपकार्ट घ्या, अजिओ, मिंत्रा, कुठल्याही ॲपवर तुम्ही बघा, जेव्हाही जे पर्टिक्युलर प्रोडक्ट आपण बघत असतो तर त्याचं जे डिस्क्रिप्शन असतं, त्या प्रोडक्टबद्दलची जी माहिती असते, प्रोडक्टचे पिक्चर्स जे असतात ते सगळे पिक्चर्स तुम्ही बघत चला. कारण जर तुम्ही एखादी पर्टिक्युलर साडी घेण्यासाठी सर्च करताय, साडीचा फोटो आलाय, तर तुम्ही फक्त फ्रंट साईडने ती बघणार, तिचा पदर तुम्ही बघत नाही. तर जे साईडचे जे पिक्चर्स आहेत ते स्वाईप करत करत तुम्ही बघा, त्या साडीचे सगळ्या साईडने फोटो तुम्हाला दिसतील, त्याची बॉर्डर कशी आहे, मागून कशी आहे, पदरचा कलर कोणता आहे, ते सगळं तुम्हाला कळतं. तर आधी ते पिक्चर्स जे आहेत ते व्यवस्थित स्वाईप अप करून बघा. टिप नंबर 2, तर टिप नंबर 2 मध्ये मी हे सांगू इच्छिते की जे प्रोडक्ट तुम्ही घेत आहे, मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की जर तुम्ही एखादं शो पीस घेत आहे तुमच्या घरासाठी किंवा फ्रेम घेत आहे तुम्ही तुमच्या घरासाठी, तर तिथे तुम्ही टायटल नीट चेक करत जा. तिथे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची लांबी, रुंदी ती किती सेंटीमीटर आहे, किती इंचेसमध्ये आहे, तिचं हाईट, विड्थ सगळं तिथे मेन्शन केलेलं असतं. तेव्हाच ते कुठलं तरी प्रोडक्ट सेल करत असतात. आणि तुम्ही लोक करतात काय, सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचत नाही, फक्त प्रोडक्ट बघितलं, ऍड टू कार्ट केलं आणि ऑर्डर केलं, असं होतं, बऱ्याच जणी असं करतात, म्हणून हे असे प्रॉब्लेम्स तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगमध्ये बघायला मिळतात. तर हे तुम्ही टाळा. आणि टिप नंबर 3 जी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तिचे रिव्ह्यूज तुम्ही बघा. तर रिव्ह्यूज जे असतात ते कॉर्नरला असतात, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली प्रोडक्टच्या खाली जातात आणि खाली जे आहे ते पिक्चर विथ रिव्ह्यू तिथे दिलेले असतात. मोस्टली ॲमेझॉन, फ्लिपकार्टला खूप सारे रिव्ह्यूज तुम्हाला बघायला मिळतील आणि बेस्ट सेलर जे असतात त्यांचेसुद्धा खूप सारे रिव्ह्यूज तुम्हाला बघायला मिळतील. तर रिव्ह्यूजच्या थ्रू तुम्हाला खूप चांगली आयडिया मिळते
की हे प्रोडक्ट कसं आहे आणि ज्या लोकांनी घेतले त्यांनी त्यांचे अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेले असतात, तर ते रिव्ह्यू सुद्धा नक्की बघा, ते पिक्चर्स बघा. टिप नंबर 4 जी आहे ती अशी आहे की डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा वाचत नाही. खूप साऱ्या लेडीज जेंट्स हेच करतात की डिस्क्रिप्शन नीट वाचत नाही, त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट बद्दल संपूर्ण माहिती, तिची गॅरंटी वॉरंटी सगळं काही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं असतं. ती तुम्ही कशी लावायची, कशी यूज करायची, कुठलंही प्रोडक्ट घ्या त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळते. ते सुद्धा व्यवस्थित तुम्ही वाचत जा, वाचत चला. त्याने तुम्हाला प्रोडक्ट बद्दल ती प्रोडक्ट बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित कळेल सुद्धा आणि शॉपिंग करायला तुम्हाला इझी जाईल. टिप नंबर फाय अशी आहे ज्यात बऱ्याचदा प्रोडक्ट जे आहेत, ऍक्च्युली समजा तुम्ही किचनसाठी काहीतरी बॉटलचा सेट घेत आहात किंवा उन्हाळ्यात तुम्हाला पाणी पिण्यासाठी जो बॉटलचा सेट असतो फ्रीजच्या बॉटल्स, तर त्या तुम्ही घेत आहात, तर तिथं पिक्चरमध्ये तुम्हाला एक तर 12 दाखवलेले असतात, एक तर 6 दाखवलेले असतात, पॅक ऑफ 6 अदरवाईज पॅक ऑफ 12, तर तुम्हाला असं फोटोमध्ये दाखवलेलं असतं आणि तिची नंतर तुम्ही स्वाईपअप केल्यानंतर तिथे तुम्हाला त्या पर्टिक्युलर बॉटलची लांबी रुंदी ते सगळं काही मेन्शन असतं, हाईट विड्थ सगळं मेन्शन केलेलं असतं आणि पॅकही तिथं दाखवलेलं असतं. पिक्चर हा फक्त रेफरन्ससाठी असतो की ॲक्च्युअल प्रोडक्ट अशा टाईपमध्ये तुम्हाला मिळणार आहे, तर तिथे रेफरन्ससाठी तिथे 12 किंवा 6 बॉटल्सचं पिक्चर दिलेलं असतं, पण वरती जे मेन त्याची हेडिंग आहे तिथे पॅक ऑफ 6, पॅक ऑफ 12, पॅक ऑफ 2 असं दिलेलं असतं, किंवा खाली ऑप्शन्स असतात पर्टिक्युलर प्रोडक्टच्या प्राईसच्या वरती आणि पिक्चरच्या खाली जो सेक्शन असतो तिथे पॅक ऑफ 2 म्हणजे त्याची प्राईस, पॅक ऑफ 3 म्हणजे त्याची खाली प्राईस आणि पॅक ऑफ 12, 6 अशी त्यांची प्राईस दिलेली असते वेगवेगळ्या सेक्शनमध्ये. तर ते तुम्हाला सिलेक्ट करून ॲड टू कार्ट करायचं असतं. जर का तुम्हाला 2 बॉटल परचेस करायचे आहेत तर तुम्हाला पॅक ऑफ 2 वर सिलेक्ट करायचं आहे. त्याची प्राईस खाली तुम्ही व्यवस्थित चेक करायची की 2 बॉटलची प्राईस काय आहे, किंवा 2 कुठलेही तुम्ही काहीही घेत असाल तर त्या पर्टिक्युलर 2 प्रोडक्टची 3 प्रोडक्टची प्राईस काय आहे आणि मग तुम्ही ॲड टू कार्ट करायचं आहे. तर बऱ्याचदा होतं काय, आपण बघतो 12 बॉटल बघतो आपण 12 बॉटलचा सेटचा फोटो करतो ऍड टू कार्ट आणि त्यात सिलेक्ट झालेलं असतं फक्त 6 बॉटलचं किंवा 2 बॉटलचं आणि ऍड टू कार्ट ते झालेलं असतं आणि ऑर्डर आल्यानंतर आपण एकदम डिसअपॉइंटेड फील करतो की अरे यार मी तर तिथं 12 बॉटलचा सेट बघितलं होतं बट मला रिसिव्ह फक्त 6 बॉटल झालेल्या आहेत. तर बऱ्याचदा घाई गडबडीत तुम्ही ऑर्डर करतात आणि असं डिसअपॉइंटमेंट तुम्हाला नंतर फील होतं, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण त्या ऑर्डरची त्या वस्तूबद्दल त्या प्रोडक्टबद्दल माहिती तुम्हाला बघून घ्यायची आणि मगच तुम्हाला ते ऑर्डर करायचे. तर अशा बऱ्याच ह्या गोष्टी आहेत ज्या आपण घाई गडबडीत ऑर्डर करतो आणि नंतर आल्यानंतर आपल्याला खूप डिसअपॉइंट. टिप नंबर 6 जी आहे की बऱ्याच वेळा आपण फोटोमध्ये प्रोडक्ट बघतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला कुर्ती किंवा साडीचंच उदाहरण देईल की त्या मॉडेलने तो पर्टिक्युलर ड्रेस किंवा साडी वेअर केलेली असते, ती दिसताना तिला ती अगदी व्यवस्थित त्यांनी स्टायलिंग वगैरे करून प्रॉपरली फोटो शूट करून ती वेअर करून दाखवलेली असते आणि आता झालेलं असं आहे की 16,000 साडीच्या 10 कॉपी तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील जिची किंमत 500 पासून स्टार्ट असेल तर 16,000 असेल. तर इतक्या रेप्लिकाज आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि ऑनलाईन सुद्धा. तर आता कांचीपुरम रिअल ज्या साड्या आहेत त्या 12,000 पुढेच आहेत आणि त्याच साड्यांच्या कॉपीज बऱ्याच ॲमेझॉन फ्लिपकार्टवर असतात. तर आपण एक्सपेक्ट असं करतो त्या रेफरन्समध्ये जी असते ती ओरिजिनल साडी त्यांनी वेअर केलेली असते जी 16-17 हजारांची असते, 20 हजारांची असते. मॉडेल्सच्या ज्या असतात बॉलिवूडच्या ज्या सेलिब्रिटीजने वेअर केलेल्या असतात त्या आणि त्यांच्या रेप्लिकाज तिथे सेलिंगसाठी असतात आणि आपण एक्सपेक्ट असं करतो की 1200 रुपयामध्ये आपल्याला इतकी छान साडी मिळते तर का नको आपण ती घ्यायला. बट तुम्ही हे एक माइंडमध्ये नेहमी असू द्या की तो पिक्चर जो आहे तो फक्त रेफरन्ससाठी त्या लोकांनी तुम्हाला दिलेला असतो. पिक्चर तुम्ही बघण्यापेक्षा तुम्ही तिथे रिव्ह्यूज बघा त्यांना मिळा, ज्यांनी ते प्रोडक्ट घेतलेलं आहे त्या कस्टमर्सला ते प्रोडक्ट कुठल्या ॲक्च्युअल स्थितीत मिळालेलं आहे, कुठल्या स्थितीमध्ये ते रिसीव्ह झालेलं आहे ते बघणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. फोटो हा फक्त रेफरन्ससाठी दिला गेलेला असतो कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या कॉपीज वेगवेगळ्या प्राईसमध्ये अवेलेबल असतात. तशाच ॲमेझॉन फ्लिपकार्टवर पण वेगवेगळ्या किमतींमध्ये एकच फोटो असतो साडीचा, सेम डिझाईन सेम पॅटर्न, फक्त मटेरियल वेगळं असतं, लो क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं असतं आणि म्हणूनच किमती या कमी असतात.
दिलेल्या कमी असतात आणि आपण उगाचच एक्साइटमेंट मध्ये ते ऑर्डर करतो फक्त फोटो बघून. तर तुम्ही सगळ्यात आधी रिव्ह्यूज बघा, जे मी तुम्हाला टिप नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे. रिव्ह्यूज बघाल तर तुम्हाला कधीच अशी डिसअपॉइंटमेंट फील होणार नाही प्रोडक्ट आल्यानंतर. असं होतं आपण एक्सपेक्ट करतो त्या फोटोला ॲज इट इज तीच साडी मला मिळेल असं आपल्याला एक्सपेक्टेड असतं, बट तसं मिळत नाही आणि तेव्हा थोडं हार्टब्रेक होतं. सो त्यामुळे तुम्ही ह्या ही जी काळजी आहे ऑनलाईन शॉपिंग करताना घ्यायची, ही काळजी नक्कीच घ्या. त्यामुळे तुम्ही कधी डिसअपॉइंटेड फील होणार नाही, कधीच तुम्हाला कधीच तुमचं हार्ट ब्रेक होणार नाही. तर ह्या टिप्स नक्की आवर्जून लक्षात घ्या आणि मी जे जे तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओजमध्ये ते ऑनलाईन शॉपिंग करताना बघा व्यवस्थित आणि मगच वस्तू ऑर्डर करा, मगच पर्टिक्युलर प्रोडक्ट जे आहे ते ऑर्डर करा. आणि बऱ्याचदा होतं असं की ऑनलाईन शॉपिंगबद्दल खूप जणींना गैरसमज आहेत की ऑनलाईन शॉपिंगमध्ये कधीच प्रोडक्ट चांगलं येत नाही आणि कधीच ते मला आवडत नाही किंवा यापुढे मी ऑनलाईन शॉपिंग करणारच नाही अशा म्हणणाऱ्या तर खूप लेडीज आहेत. आणि मोस्टली ज्या आपल्या मम्मी लोक आहेत, जे आपल्या आई लोक मम्मी लोक जे आहेत, त्यांनाच हा प्रॉब्लेम असतो. कारण त्या आहेत त्या एक्सपेक्ट करतात वेगळं आणि मिळतं वेगळं, म्हणून त्यांना नेहमी हे धाक असतो मनात की व्यवस्थित ऑनलाईन कधीच मिळत नाही, जे बघतो ते तर अजिबातच मला मिळत नाही. तर असं अजिबात नसतं आणि आपल्या मम्मी लोकांना हा गैरसमज सुद्धा आहे की ऑनलाईन जेही घेतलं ते फार महाग मिळतं आणि तेच आपण दुकानात घेतलं तर फार स्वस्त मिळतं. तर हा खूप मोठा गैरसमज आहे तुमचा, असं अजिबात नाही आहे. तुम्हाला फक्त ऑनलाईन शॉपिंग करता आली पाहिजे की कुठली वस्तू आपण ऑनलाईन घेतली पाहिजे आणि कुठली ऑफलाईन घेतली पाहिजे. तर ते ह्या सगळ्या टिप्स तर तुम्ही बघाच, पण त्याबरोबर हे जे तुमचे समज गैरसमज आहेत ते डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. असं नाही आहे, ऑनलाईन शॉपिंग ही कधी कधी मान्य आहे 30% ती थोडी धोकादायकही आहे आणि 70% जी आहे ती चांगलीही आहे. फक्त तुम्हाला ते करता आलं पाहिजे, करण्यात त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला माहिती. नंतरचा जो विषय आहे तो म्हणजे सेल. तर बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंगमध्ये सेल लागतात, तर खूप जणी सांगतात की सेल लागल्यानंतर प्राईस वाढतात, उलट इन्क्रीज होतात आणि तुम्हाला कसं काय इतक्या कमी रेटमध्ये अशा वस्तू मिळतात. मला सुद्धा बऱ्याचदा अशा कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला तर कधीच इतक्या कमी किमतीत वस्तू मिळालेल्या नाहीत, पण तुम्हाला कसं काय ऑनलाईन शॉपिंगमध्ये इतक्या कमी किमतीत वस्तू मिळतात. तर तसं अजिबात नाही आहे. जेव्हाही ग्रेट इंडियन सेल असतो, बिग बिलियन सेल असतो ॲमेझॉन फ्लिपकार्टवर, तर अशा सेल्सला तुम्ही ज्या दिवशी सेल लागलेला असतो त्या दिवशी रात्री 12-2 हे प्रोडक्ट्स चेक करा. नक्कीच तुम्हाला 70-75% ऑफ मिळेल बहुतेक प्रोडक्टवरती. कॉस्मेटिक असोत, कुर्तीज असोत, ड्रेसेस असोत, 40-45% असे काही प्रोडक्ट्स आहेत जे ज्यावर 85-80-75-70 अशा ऑफर असतात, इतक्या पर्सेंटवर ऑफर्स असतात आणि म्हणूनच त्या कमी किमतीत मिळतात. तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जर 8 सेल चालू होणार असेल किंवा अर्ली ॲक्सेसवाल्यांना 8 सेल चालू असतो आणि जे नेहमी रेग्युलर युजर्स आहेत त्यांच्यासाठी रात्री 12 सेल लागतो आणि 12-2 पहिले जे 2 असतात तेव्हा जर तुम्ही काही चेकआउट करणार ऑफर्स डील्स, तर तुम्हाला नक्कीच खूप चांगल्या डिस्काउंटेड प्राईसमध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतील. तर करून बघा माझ्या मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स. आणि हा जो गैरसमज आहे की ऑनलाईन घेतलेलं जे प्रोडक्ट असतं ते नेहमी प्रॉपर क्वालिटीमध्ये येत नाही, तर हा तुमचा गैरसमज आहे असं बिलकुल नाही आहे. ऑनलाईन माझ्या घरात तर 70-75% अशा गोष्टी आहेत ज्या ऑनलाईनच आहेत आणि माझं वॉर्ड्रॉप तर फुल ऑन ऑनलाईन वस्तूंचं भरलेलं असतं. सो असं अजिबात नाही आहे, तो गैरसमज तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका आणि बिनधास्त ऑनलाईन शॉपिंग करा. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला खूपच हेल्पफुल असेल आणि जर तुम्हाला थोडा जर आवडलेला असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत. आणि जर तुम्ही अजूनही माझ्या ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, मराठी ब्लॉग चॅनल आहे माझं निक स्टाईल्स ब्लॉग, तर तिथे सुद्धा जाऊन पटापट सबस्क्राईब करा. आणि आपली जी ही फॅमिली जशी आपली निक स्टाईल्स ही फॅमिली खूप मोठी झाली आहे, तशीच निक स्टाईल्स ब्लॉग या चॅनलची फॅमिली सुद्धा मोठी करा. तिथे मी मराठीमधून ब्लॉग्स टाकते, तर नक्कीच माझे डेली लाईफचे जे ब्लॉग्स आहेत ते सुद्धा बघा आणि माझ्या त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. स्क्रीनवरती मी हँडल दिलेलं आहे. हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, कमेंटमध्ये मला व्हिडिओसाठी सजेशन देत चला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.